महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज महाचर्चेचा चर्चेचा विषय आहे राजकीय घडामोडी एक दृष्टीक्षेप. 13वी विधानसभा संस्थगित होण्यास अगदी काही तासांचाच अवधी असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. या सत्ता संघर्षामध्ये राज्याची वाटचाल कुठच्या दिशेनं होते आणि या सत्तेच्या साठमारीमध्ये धोरणात्मक काही निर्णय अडकलेले आहेत त्याचा परिणाम राज्यावरती नक्कीच होऊ शकतो आणि मुळात जनतेचा विश्वासघात किंवा जनतेने जो कौल दिलेला आहे त्याचा सन्मान राखला जातोय का, हा सगळा या 15 दिवसातल्या घडामोडींवरती दृष्टीक्षेप टाकल्यानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठीच आजची ही चर्चा आहे. आत्ताची एक घडामोड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता याच्या पुढे काय काय होणार आहे, राष्ट्रपती राजवट की आणखी दुसरी काही समीकरणं आपल्या समोर येणार आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी काही मान्यवरांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मी ओळख करून देते. विनायक पातुरकर, कार्यकारी संपादक लोकमत. सुकृत खांडेकर, संपादक नवशक्ती. आणि नरेंद्र कोठेकर, निवासी संपादक तरुण भारत, बेळगाव. नमस्कार पातुरकर सर, तुमच्यापासून सुरुवात करते. आत्ताची जी घडामोड घडलेली आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. अतिशय क्लिअर आहे की मुख्यमंत्री स्पष्टवर होते की आम्ही आता आमचा स्टँड क्लिअर आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद अर्धअर्ध पाहिजे, म्हणजे निम्म वाटून पाहिजे अडीचरीच्या वर्ष. आणि मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा त्या वक्तव्यावर भाष्य केलेलं आहे की असं कुठलंही बोलणं झालेलं नव्हतं, अशी कुठलीही चर्चा आमची झालेली नव्हती, किंबहुना या चर्चेवर एकदा आमची मीटिंग पण फिसकटलेली होती. म्हणजे याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भाष्य करून अशी कोणती चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता ही युती टिकणार की नाही किंवा काही किती काळ टिकेल किंवा पुन्हा एकदा मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले जातील, असे अनेक प्रश्न या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत निर्माण झालेले आहेत. प्रत्यक्षामध्ये आता राष्ट्रपती राजवटीकडे आपण वाटचाल करणार हे जवळपास अटळ झालेलं आहे. हे अतिशय आजच्या एकूण निर्णयावर मुख्यमंत्री पदाने त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता राज्यपाल काय निर्णय घेतात याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि कदाचित उद्या किंवा परवापासून आपल्याकडे राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं आता या क्षणाचं चित्र आहे. प्रत्यक्षात पुन्हा एकदा बोलणी होतील, चर्चा होईल, अन्य काही घटक म्हणजे कदाचित विरोधी पक्षांचे म्हणून एनसीपी काँग्रेस यांची पण भूमिका महत्वाची ठरणार आहे. ही वेगवान घडामोडीमध्ये आपण आता ही चर्चा करत आहोत, कदाचित अनेक शक्यता ह्याच्यामध्ये होऊ शकतात. बरोबर खांडेकर सर, जसं आता पातुरकर सरांनी सांगितलं राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल जवळपास होते, मात्र त्याच्या आधी जर का आता सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपकडे जर का भाजपने सांगितलं आम्ही दावा नाही करत आहोत, मग सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अशा काय म्हणजे कशा प्रकारची समीकरणं जुळून येऊ शकतात राष्ट्रपती राजवटीच्या आधी? जेव्हा कुठलंही सरकार स्थापन होत नाही आणि आता घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे अशी जेव्हा राज्यपालांची खात्री पटते तेव्हा ते केंद्र सरकारला कळवतात आता इथं राष्ट्रपती राजवट लावण्याची गरज आहे. तशी परिस्थिती आलेली आहे का? आज सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भाजपने सांगितलं की आम्ही दावा करू शकत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांना काळजी व मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलेलं आहे. आता पुढचा पर्याय म्हणजे राज्यपाल हे शिवसेनेला विचारू शकतील की आता तुमची भूमिका काय आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांच्याशी राज्यपाल हे सल्लामसलत करू शकतील आणि जर तिघांनी सांगितलं की आम्ही सरकार पर्यायी देऊ शकत नाही, स्थापन करू शकत नाही, तर राष्ट्रपती राजवटीशिवाय या राज्याला पर्याय नाही अशी स्पष्ट चित्र आज निर्माण झालेलं आहे. कोठेकर सर, आत्ता जर का बघितलं तर त्यांनी ज्या शक्यता सांगितलेल्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि काँग्रेसने बाहेरून पाठिंबा असं जर का एक शक्यता बघितली तर राम मंदिराचा निर्णय आता अगदी तोंडावरती येऊन ठेपलेला आहे. अशा स्थितीमध्ये हे दोन्ही वेगवेगळ्या विचारधारांचे पक्ष, तीन अर्थात काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर त्याचा कशा प्रकारचा पगडा जनतेवरती पडू शकतो? एक शक्यता आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्याला जोडून काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता फक्त वर्तवली जाते. हे सत्यात उतरेल की नाही हे त्या पक्षांना निर्णय घ्यायचा आहे. पण एक आहे की धर्मनिरपेक्ष पक्ष आणि आपण ज्याला म्हणतो सेक्युलर पक्ष आणि नॉन सेक्युलर पक्ष, शिवसेनेची जी ओळख आहे, शिवसेनेचा जो अजेंडा आहे किंवा पहिल्यापासून जी शिवसेनेने केलेली आयडियोलॉजी आहे ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी सुसंगत कधीच नव्हती. काँग्रेसला शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्यात इंटरेस्ट आतापर्यंत का नव्हता त्याचं कारणच मूळ ते आहे की या दोन्ही पक्षांची आयडियोलॉजी वेगळी आहे आणि जर विचारधारा जर वेगळी असेल त्या विचारधारेला अनुसरून फक्त सत्तेसाठी एकत्र यायचं का? कारण हे गणित आपण फक्त महाराष्ट्रापुरता विचार करतो पण राष्ट्रीय पातळीवरचे जे पक्ष असतात ते नेहमी हा विचार करतात की महाराष्ट्रात जर आम्ही केले म्हणजे राजकारणात सगळं काही शक्य होतं, कुठेच अशक्य काही नाहीये. गेल्या काही आपण जर घडामोडी बघितल्या तर ज्यांच्या विचारधारा वेगळ्या आहेत असे पक्षही एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात खूप काही वेगळं होईल असं चित्र अजिबात नाही. पण
ही सगळी म्हणजे आपण म्हणतो ना हे बेरजेचं राजकारण करत असताना आपल्या पक्षाला पुन्हा कुठे फटका बसू शकतो का? कारण निवडणुका ह्या कुठल्या ना कुठल्या राज्यामध्ये होत असतात. जर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र झाली तर एका धर्मानंद किंवा जातीयवादी पक्षासोबत, कारण शिवसेनेची ती ओळख आहे म्हणून, सोबत जर काँग्रेस आली तर त्यांचं जे धर्मनिरपेक्षता म्हणून जे आतापर्यंत ते म्हणतात किंवा ज्याप्रमाणे त्यांची विचारधारा आहे त्याला कुठेतरी तडा जाईल आणि त्याचा फटका त्यांना अन्य राज्यांमध्ये बसू शकतो. येणाऱ्या ज्या आगामी अन्य राज्यातल्या निवडणुका आहेत त्याला फटका बसू शकतो. म्हणजे काँग्रेस आपली विचारधारा सोडून केवळ सत्तेसाठी एकत्र आली का असा एक त्यांना कुठेतरी म्हणजे म्हणतात ना अस्त होण्याकडे कल जाईल. त्यामुळे ते शिवसेनेसोबत सहजासहजी येत नाहीये. पण एक होईल की आज जी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पाहता जर राज्यात राष्ट्रपती राजवट नको असेल सगळ्याच पक्षांना, कारण राष्ट्रपती राजवट म्हटल्यावरती राज्य अस्थिर राहतं, कुठलाही धोरणात्मक निर्णय होत नाही, मग अशा परिस्थितीत जर दोन पक्षांनी एकत्र येण्याचं ठरवलं तर राष्ट्रवादीने मागच्या वेळेला बाहेरून पाठिंबा भाजपला दिला होता 2014 निवडणुकांच्या सुरुवातीचा काळ जर आपण बघितलं तर तसा भाजपाला बाहेरून पाठिंबा राष्ट्रवादी देण्याची एक शक्यता आहे. किंवा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं एक गठबंधन होऊन काँग्रेस त्याला बाहेरून पाठिंबा देईल आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार स्थापन करतील अशी एक शक्यता आहे. म्हणजे ह्या सगळ्या शक्यता ह्या आपण आता चर्चा जशा करतोय तशा राजकीय पक्षांमध्ये पण चर्चा चालू आहेत. त्याच्यातलं त्याच्यातून नक्की काय निघेल, तो सार काय निघेल हे आत्ता तरी सांगणं शक्य नाहीये, पण अशा वेगवान घडामोडी ह्या सुरू आहेत. आता तुम्ही जसं सांगितलं की काँग्रेस बाहेरनं पाठिंबा आणि राष्ट्रवादी शिवसेना एकत्र, पण त्याच्यामध्ये आताच जसा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी किंवा एकंदरीतच सुरू म्हणतोय की मग शिवसेनेनं केंद्रातल्या म्हणजे एनडीएतनं बाहेर पडावं, मग त्यासाठी शिवसेना तयार होईल असं वाटतं, काय म्हणतात? कदाचित तयार होईल. याचं कारण असं केंद्रामध्ये त्यांना फार मोठा सत्तेचा वाटा दिला नाहीये. म्हणजे एकच मंत्रीपद त्यांच्याकडे आहे. जर त्यांना इथे सत्ता पूर्ण सत्ता स्थापन करायला मिळत असेल, राष्ट्रवादी सोबत येत असेल, काँग्रेस बाहेरून पाठिंबा देत हे सगळं जर तर येत असेल तर केंद्रातल्या सत्तेवरती ते पाणी सोडायला तयार होतील ना. अर्थात पुन्हा त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावा हा त्यांच्यापर्यंत अभिप्रेत आहे. पण राज्याची म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्याची एक हाती सत्ता जर मिळत असेल, हे जर बाहेरून पाठिंबा देणार असेल काँग्रेस, तर मला वाटतं की शिवसेना आणि ज्या पद्धतीने मगाशी पात्रोळकर सर म्हणाले की शिवसेने थोडस मुख्यमंत्र्यांनी कठोर भाषेत शिवसेनेला खडेबोल सुनावलेले आहेत. म्हणजे गेली 14-15 दिवस गप्प असलेली भाजपा आता बोलायला लागलेली आहे, तर त्याच्यामध्ये त्यांची रणनीती असू शकेल की जी ही की आता शिवसेनेबरोबर आपण युती ठेवायची नाही. अर्थात ही मागच्या वेळेला पण युती नव्हतीच, लोकसभेच्या अगोदरही युती घडून आली आणि युती फक्त आता आपण म्हणायला पाहिजे की केवळ आणि केवळ निवडणुकी पुरतीच टिकली, कारण निवडणुकीचे निकाल लागले आणि युतीमधला जो कलह आहे तो चव्हाट्यावर आला. अगदी बरोबर पात्रुडकर सर. हा, याच मुद्द्यावर मला फक्त हा मुद्दा मांडायचा की शिवसेनेला राज्यामध्ये सत्ता आणायची आहे हे मान्य आहे, परंतु त्याचबरोबर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. म्हणजे हा जो एक ज्याला म्हणतो थोडंसं भय ज्याला म्हणतो आपण, तुम्हाला अनेक फाईली सगळ्या मंजुरीसाठी केंद्रात पाठवाव्या लागतात, त्यामुळे केंद्र किती सपोर्ट करेल शिवसेनेच्या जर आलं शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अनेक ज्या शक्यता वर्तवतो आपण त्याच्यामध्ये ही जर शक्यता म्हणली तर केंद्र किती सपोर्ट करेल एक आहे. आपण गेल्या 15-20 दिवसामध्ये किंवा महिनाभरामध्ये जे बघितलेलं आहे, विशेषतः सीबीआय असेल ईडी असेल ह्याचा सातत्याने वापर केला गेलेला आहे, दबाव तंत्राचा वापर केला गेलेला आहे, त्याचा किती परिणाम होईल, अशा अनेक ज्या मला म्हणतो अस्थिर राज्य म्हणजे राजकारणाच्या अस्थिरतेकडे वाटचाल ज्याला म्हणतो आपण, असं चित्र पुढच्या काही महिन्यामध्ये होऊ शकतं जर ही शक्यता लक्षात घेतली तर. आणि तुम्हालाच विचारायचं आहे पात्रोडकर सर की राष्ट्रपती राजवट जर का, आणि अजून सगळ्या अस्पष्ट आहे, जर का आली तर कशा प्रकारचं म्हणजे कार्य कसं चालतं, कोण अध्यक्ष असतो, म्हणजे राज्यपालच राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यपाल कारभार चालवतात आणि आपल्याला माहिती आहे की पूर्ण प्रशासन हे राज्यपालांच्या सगळ्या नियंत्रणाखाली असतं, सगळ्या फाईली सगळ्या सह्यांसाठीचे अधिकार हे सगळे राज्यपालांकडे असतात आणि राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार हे सगळं कारभार चालवत असतं. हे यापूर्वी आपण अनुभवले, दोनदा राष्ट्रपती राजवट आपल्याकडे काही काही दिवसांसाठी होती आणि राष्ट्रपती राजवट ही आपल्या देशामध्ये तसं सवयीच आहे. आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाला मात्र ते सवय नाही आहे, कारण आपल्याला आपली मानसिकता थोडीशी वेगळी आहे. आपण ज्या मोकळ्या वातावरणामध्ये काम करतो आपल्याला ती सवय नाही आहे अशा पद्धतीनं काम करण्याची. ती मानसिकता राजकीय नेत्यांची नाही आहे, राजकीय कार्यकर्त्यांची नाहीये, ना सामान्य लोकांची आहे, त्यामुळे ती सवय नाही आपल्याला. त्यामुळे कदाचित थोडे दिवस अडचणीचे होऊ शकतात, अर्थात त्याच्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील. नॉर्मली कसं असतं, बऱ्याच आता खांडेकर सर सांगतील तुम्हाला, पण 6 महिने ही साधारण मुदत असते की 6 महिन्यासाठी मुदत असते आणि त्याच्यानंतर दर 6 महिने ते वाढू शकतात. साधारण 3 वर्षापर्यंत हा कालावधी असतो आणि त्याच्यानंतर मग निवडणुका घेणं एक साधारण आपल्याकडे ही तरतूद मान्य केलेली आहे, त्यामुळे आपल्याला निवडणुकांकडे जाणं अपरिहार्य असतं 3 वर्षाच्या आतमध्ये. पण अर्थात जर राजकीय तडजोडी झाल्या, जर सामोपचार झाला,
काही दडजोडी करून पुन्हा सरकार स्थापण्याचा कोणी दावा केला तर ही राष्ट्रपती राजवट मागे घेऊन जाऊ शकते. बरोबर. खांडेकर सर, तुमच्याकडे येते की एकंदरीतच हा जो सत्तेचा संघर्ष जो सुरू होता 15 दिवसांपासून, कोणीच नमतं घ्यायला तयार नव्हतं. आणि मुळात म्हणजे जेव्हा मतदानाच्या आधी, म्हणजे तुम्ही जसं आधी म्हणालात की निवडणुकीसाठी केवळ ही युती होती, निकाल लागल्यानंतर ती फिसकटलेली आहे, मुळात अशा प्रकारे चर्चा 1-to-1 होण्याऐवजी हे प्रसारमाध्यमांच्या थ्रू, म्हणजे आज सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली, राऊत तर दरवेळेला दर दिवशी पत्रकार परिषद घेत आहेत, मग 1-to-1 का नाही होते, म्हणजे कुठे घोडं कुठे अडतंय काय नमतं. तू अतिशय चांगला प्रश्न विचारला. मुळामध्ये भाजप शिवसेना युती ही 30 वर्षाची आहे. मेनली त्यांचा हिंदुत्व हा बेस आहे. बरं, युती निर्माण करणारे कोण होते? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आज तिघही हयात नाहीत. त्यावेळेला गोपीनाथ मुंडे असोत, प्रमोद महाजन असोत, हे आणि बाकीचे पण नेते हे नेहमी शिवसेना प्रमुखांकडे जायचे, मातोश्रीवर जायचे, चर्चा करायचे, काही आपल्याला हवं असेल तर हट्टाने सांगायचे, मागायचे, बाळासाहेब त्यांच्यावर रागवायचेही आणि प्रेमही करायचे. हे संबंध होते शिवसेना आणि भाजपमध्ये. पण हे लोक गेल्यानंतर आणि हे सरकार आल्यापासून गेल्या 5 वर्षामध्ये मी बघतोय मातोश्रीशी आणि भाजपशी संबंध ठेवणारा कुठलाही दुवा शिल्लक राहिलेला नाहीये, कुठलाही मेकॅनिझम नाहीये, कुठलीही यंत्रणा नाहीये. आता आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबा शिवसेना काँग्रेस आणि काय एनसीपीशी काय चर्चा करते, मग आमच्याशी चर्चा करायला काय झालं? खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच अशी चर्चा झालीच नाहीये 2.5-3 वर्षाची असं सांगून शिवसेनेला अंगावर घेतलं असं मला वाटतं. थोडंसं तुम्हाला मध्ये थांबवते. दिलीप सपाटे अध्यक्ष मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमधून बोलतात म्हणून थोडंसं थांबवलं. सपाटे सर, काय अपडेट आहे? दिलीप सपाटे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही आहात, काय सध्या सुरू आहे, अपडेट काय? त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. हां, खांडेकर सर, मी तेच म्हणतोय की दिवाळीच्या दिवशी स्वतः देवेंद्र फडणवीस सांगतात पत्रकार संमेलन मध्ये 2.5-2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाची अशी कुठली चर्चा झाली नाही, त्यानंतर सगळं रामायण महाभारत सुरू झालं. या 14-15 दिवसांमध्ये भाजपचे एवढे नेते आहेत, एवढे मंत्री आहेत, दिग्गज दिल्लीचे नेते आहेत, यातला एकालाही वाटलं नाही की आपण उद्धव ठाकरे मातोश्रीशी संपर्क करावा. एकाची क्षमता नाही, एकाचं कौशल्य नाही, कोणी असे प्रयत्न केले नाहीत. केवळ मातोश्रीला मग दररोज संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेच सांगतायत की आता आमचा तुमच्यावर भरोसा नाही, 2.5 वर्षाचं लेखी द्या. राजकारणामध्ये प्रत्येक गोष्ट लेखी होत नाही मलाही समजतं, पण तुम्ही दिलेला शब्द पाळला नाहीत म्हणून आम्ही लेखी मागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आणि युतीमध्ये एकदम टोकाची आणि तणावाची भूमिका झाली. म्हणजे मध्यस्थ, संवाद, इंटरॅक्शन हे गेल्या 15 दिवसात कुठेही दिसलं नाही. आणि मी परत येईन किंवा महायुतीचं सरकार येणार याच्या पुढेकडे सत्ताधारी पक्षांनी पुढे काही पावलंच उचलली, त्यामुळे परिस्थिती निर्माण प्रस्थापित झालेला आहे. दिलीप सपाटे, कशा प्रकारचा अपडेट आहे, पत्रकार परिषदेमधून तुम्ही बोलताय? सपाटे सर, आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यातनं काय मुद्दे समोर आलेले आहेत? हा कार्यक्रम आपला सुरू आहे, त्याच वेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीतिगृहावरती पत्रकार परिषद चालू आहे. पत्रकार परिषदेपूर्वी आपला राजीनामा मुख्यमंत्री पदाचा राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे सोपवलेला आहे आणि त्यांच्या राजीनाम्याला मंजूर देखील केलेला आहे आणि त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. हा राजीनामा देत असताना जे 15 दिवस सत्तानाट्य सुरू होतं, कुठंतरी हे सत्तानाट्य संपेल आणि पुन्हा एक सरकारचे अशी जी अपेक्षा होती या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने आणि त्यांनी आता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जे मांडले, ज्या तीन भूमिका मांडलेल्या आहेत, त्या भूमिकेवरून आता महायुक्त सरकार राज्यामध्ये पुन्हा येणं अवघड दिसतंय अशी आजची स्थिती आहे. हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये महायुतीतला कौल मिळून किंवा बहुमत मिळून देखील शिवसेनेच्या भूमिका साठर भूमिका राहिली, चर्चाच करायची नाही, या भूमिकेतून हे सरकार पुन्हा येणार नाही असे संकेत राज्याला दिले आहेत. आणि राज्यामध्ये आहार परिस्थिती आहे, पाऊस परिस्थिती आहे किंवा राज्यामध्ये स्थापन होणंही आवश्यकता असताना देखील सेनेने जो चर्चाच करायची नाही, ती चर्चा
मित्रपक्ष असलेल्या भाजपबरोबर न करता विरोधकांबरोबर त्यांनी वाटाघाटी सुरू केल्या, त्यावरून राज्यामध्ये आज ही परिस्थिती ओढवली याच्याकडे त्यांनी इंडिकेट केलेलं आहे. दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पदाचा होत आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देण्याचा कोणताही निर्णय झाले नव्हता असे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावर सेना आक्रमक झाली होती आणि त्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही हे ठरलंय 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद आम्हाला द्यायचं ठरलंय, हे मान्य करा मग आम्ही चर्चेला बसू. आज मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा क्लिअर केलेलं आहे की शिवसेनेला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. तो ना त्यांच्या पुढे झाला ना अमित शहा यांनी तो स्वीकारला. त्यामुळं मुख्यमंत्री पदाबद्दल तडजोड होणार नाही हे आज त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे युतीची चर्चेची दारं जवळपास आता बंद झाली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे, त्यांनी सांगितलंय की जी काही राज्यपाल व्यवस्था आता निर्माण काळजीवाहू मुख्यमंत्री ते राष्ट्रपती लागेल अनेक मुद्दे लागेल, तर पुन्हा एकदा राज्यावर निवडणुका लादल्या जाऊ नयेत किंवा निवडणुका घेण्याची वेळ येऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करेल. याचा आम्ही सरकार स्थापनेचा एक मार्ग केलेला आहे, त्यांचे प्रयत्न येथे स्पष्ट केलेले आहे आणि त्यामध्ये राज्यात येणारं सरकार हे भाजपच्याच नेतृत्वाखाली येईल हे देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले. आता ते जर सरकार आणायचं असेल त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडलेला आहे, भाजप कुठलाही उपरेदार करणार नाही, आमदारांची ना फोडणार नाही. जे आज काँग्रेसकडून किंवा शिवसेनेकडून आरोप होत होते की भाजप आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करतय, आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतय, त्यामुळे आमदारांच्या ठिकाणी हलवण्यात काँग्रेस पण हलवणार आहे, तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार फोडणार नाही. सत्तासन जुळवता प्रयत्न करते काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून काही सत्ता संतरण जुळेल की पुन्हा 2014 प्रमाणे राष्ट्रवादीचा मिळवण्याचा प्रयत्न भाजप नेक्स्ट काळामध्ये आपल्याला करणार. खूप खूप धन्यवाद सपाटे सर. तुम्ही संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठले कुठले मुद्दे मांडले आणि कशाप्रकारे कठोर भूमिका घेतली त्याबद्दल माहिती दिलीत. आता क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे. या मुद्द्यांवरतीच ब्रेक नंतर आपण चर्चा करणार. क्षणभर विश्रांती. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. राजकीय घडामोडी एक दृष्टीक्षेप. आत्ताची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे आत्ताच काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कठोर काही मुद्दे मांडले. त्यातनं अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत की आता महायुती म्हणजे युती फिसकटेल की काय अशी शक्यता वर्तवली जाते. त्यातले दोन महत्वाचे मुद्दे घेऊन कोठेकर सर मी तुमच्याकडे येते की आता सपाटे सरांनी सांगितलं की भाजपच्या नेतृत्वाखालचंच सरकार येईल आणि फोडाफोडी केली जाणार नाही जे वडेट्टीवारांनी आता आरोप केलेले होते. मग कशा प्रकारचं समीकरण करण जुळेल की जर का फोडाफोडी होणार नाही भाजपच्याच नेतृत्वाखालचं सरकार मग राष्ट्रवादी आणि भाजप किंवा काय? नक्कीच, जर ते मुख्यमंत्री आता म्हणाले असतील की आम्ही फोडाफोडीचं राजकारण करणार नाही आणि भाजपा पुन्हा सत्तेवरती येईल तर एक शक्यता आहे. 106 हा अंक भाजपाकडे आहे, त्यांच्याबरोबर 10-12 अपक्ष आहेत ते आणि उरलेली जागा जी आहे म्हणजे एक मॅजिक फिगर गाठण्यासाठी 145 आकडा गाठण्यासाठी जी कमी पडते आहे त्यासाठी राष्ट्रवादी त्यांना बाहेरून पाठिंबा देईल. मग राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना बाहेरून पाठिंबा देईल ही आता काय राष्ट्र राज्यासाठी नवीन गोष्ट राहिली नाही. 2014 वेळेला यांच्या जेव्हा अशाच चर्चा होत्या सुरू भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेवरून किंवा कोणती खाती कोणाकडे पाहिजेत आम्हाला किती सत्तेत वाटा पाहिजे त्यावेळेलाही ऐन वेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देते असं विधान केलं होतं. त्यामुळे कदाचित भाजप जे सत्तेवरती येईल ते राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंब्यावरती सत्तेवर येईल आणि ते 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करतील. पण त्याला आपण स्थिर सरकार आहेच असं म्हणता येणार नाही कारण जेव्हा कधी राष्ट्रवादीचं किंवा भाजपचं खोट होईल कोणत्याही गोष्टीवरून तेव्हा राष्ट्रवादी त्यांना क्लिअरकट एक नाराजी दर्शवून सांगू शकते की आम्ही तुमचा पाठिंबा काढतो आणि पुन्हा एकदा ते सरकार कोसळेल. म्हणजे ह्याच्या अगोदर जेव्हा राष्ट्रपती राजवटीचा काळ होता 2014 वेळेला आपल्याला आठवत असेल की युती फिसकटली
त्याच्यानंतर आघाडीही तुटली आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्या दिवसापासून निवडणुकांपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. म्हणजे ज्या मागच्या निवडणुका झाल्या त्या मुळातच राष्ट्रपती राजवटीतच झाल्या. म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण की भाजपा जरी आज म्हणत असली की आम्हाला सत्तेत आम्ही सत्ता स्थापन करू, पण ती जेवढी शक्यता सोपी वाटते तेवढी नक्कीच नाहीये. आणि याला जोडून मी फक्त सांगेन, जसं मागाशी खांडेकर सर म्हणाले की युतीमधला दुवा आता शिल्लक नाहीये, तो अगदीच नाहीये. एक आपण बघायला पाहिजे की यांची तुटलेली युती पुन्हा झाली, ती केवळ सत्तेसाठी झाली. गेल्या 5 वर्षांमध्ये शिवसेना आणि भाजपा सतत विरोधी पक्षाप्रमाणे वागत राहिले. म्हणजे शिवसेना हा प्रमुख विरोधी पक्ष आहे की काय या पद्धतीने त्यांच्यावरती अंकुश ठेवून होता. आणि उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा म्हटलंय की सत्तेचा हत्ती जो आहे तो उधळू नये म्हणून आम्ही माहुताचं काम करतोय त्याच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी. सतत त्यांच्याकडनं विधानं येत होती की आम्ही आमचे राजीनामे खिशात घेऊन फिरतोय. अर्थात ते दिले नव्हतेच, पण आताही तसंच होईल. जर राष्ट्रवादीने केलं तर राष्ट्रवादी नेहमी भाजपला, म्हणजे आपल्याला आठवत असेल की अटल बिहारी वाजपेयी यांचं जेव्हा सरकार होतं, ममता आणि बाकी जयललिता यांचं, तेव्हा ते धमक्यांचं सरकार होतं. जवळपास जो काही कार्यकाळ होता त्यांच्याकडनं येणाऱ्या धमक्यांवरती सरकारला निर्णय बदलावे लागत होते किंवा थांबवावे लागत होते. कदाचित यावेळेलाही तसंच होईल की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या धोरणाप्रमाणे काही निर्णय भाजपावरती लादू शकतं. हे जर टाळायचं असेल तर भाजपाला मग समविचारी पक्षावर यावं लागेल. दुसरा एक मुद्दा फक्त मी इथे थोडक्यात क्लिअर करतो की आपण म्हणतो किंवा मुख्यमंत्री म्हणतायत हे सगळं जरतर आहे की आमच्यात चर्चा झाली नव्हती. आपल्याला आठवत असेल की पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होती, त्याच्या 8 दिवसानंतर बरोबर अमित शहा सोफिटल हॉटेलमध्ये भेटले आणि मातोश्रीवरती गेले. म्हणजे जी टोकाची भूमिका दोन्ही घेतलेली, एकमेकांना आम्ही आपटून टाकू अशी भाषा होती. तेव्हा जेव्हा समिट घडतं तेव्हा नक्कीच काहीतरी देण्याघेण्याच्या भाषा झाल्या असाव्यात, किंवा आपण एकत्र येऊन पुढे सरकार स्थापन करू किंवा निवडणुकीला सामोरं एकत्र जाऊ, त्याच्यातून आपली जर सत्ता आली तर आपण दोघंजण राज्य करू आणि आपण दोघांमधला एक वाटार त्यांचा काहीतरी ठरलेला असेल. म्हणजे आज जे भाजपाची जी भूमिका आहे किंवा शिवसेना ज्याच्यावरती अडून आहे ते जर आपण बघितलं तर शिवसेना ज्याप्रमाणे म्हणते, म्हणजे काल उद्धव ठाकरेंचं वाक्य होतं की जे ठरलंय तेच द्या, मला कणभरी जास्त नको. म्हणजे काय ठरलंय हे ना शिवसेना सांगत आहे ना भाजपा सांगत आहे, पण जे ठरलंय ते काहीतरी ठरलं असं. म्हणजे मुख्यमंत्रींचं जे विधान आहे की आमच्या काही चर्चाच झाली नव्हती, अमित शहांवर झालेली चर्चा मला माहित नाही, तर त्या याच्यामध्ये कुठेतरी संशयास्पद वाटत आहे. जे ठरलंय ते हवंय बरोबर. खांडेकर सर तुमच्याकडे येते की मगाशी आपली चर्चा झालेली होती की याच्यानंतर आता सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेनेकडे गेल्यानंतर समीकरणं कशी होतील, मगाशी आपण चर्चा केलीस. तुमच्याकडे मी येते की राजकीय पटलावरती, कोठेकर सर जसं म्हणत होते, राजकीय पटलावरती सगळ्यात मुत्सद्दी व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं. आता जे आता दोन मुद्दे मांडले, भाजपच्याच नेतृत्वाखालचं सरकार आणि फोडाफोडी होणार नाही, या सगळ्या परिस्थितीमध्ये की रोल पवारांचा असेल आणि तो कसा असेल? शरद पवारांनी जर पुढाकार घेतला तरच इथं पर्यायी सरकार येऊ शकतं. पर्यायी सरकार म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. काँग्रेस सहभागी सत्तेत होईल की नाही हे मला माहिती नाही. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री सांगतात आम्ही फोडाफोडी करणार नाही. कुठलाच सत्ताधारी पक्ष काय आणि कुठलाच राजकीय पक्ष असं म्हणणारच नाही आम्ही फोडाफोडी करतो म्हणून. कोण म्हणणार आहे आम्ही फोडाफोडी करतो? जे लोकसभा निवडणुकीपासून विधानसभा निवडणुकीपर्यंत कुठल्या पक्षाचे आमदार खासदार कुठे गेले आणि त्यांचे इव्हेंट कसे घडवले हे अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रानं टीव्हीच्या पडद्यावर बघितलेलं आहे. त्याला आपण काय शब्द वापरणार फोडाफोडीच्या वेळी? दुसरा कुठला शब्द आपण वापरू शकतो? जेव्हा मणिपूर असो किंवा गोवा असो किंवा उत्तराखंड असो, या राज्यांमध्ये बहुमत नसताना जेव्हा सरकार स्थापन झाली तेव्हा काय केलेलं होतं त्याला फोडाफोडी म्हणत नाही आपण, दुसरा कुठला शब्द वापरायचा? हे सत्तेच्या राजकारणामध्ये असं चालतंच. आणि दुसरी गोष्ट, केंद्रामध्ये भाजप आहे, राज्यपाल भाजपच आहे, गृहमंत्री पंतप्रधान भाजपचे आहेत, त्यामुळे मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं सरकार येता कामा नये याची पुरेपूर दक्षता भाजप निश्चितपणे घेईल याची मला खात्री आहे. म्हणजे यालाच धरून मला विचारायचं आहे, सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून शिवसेनेकडे आता म्हणजे तशी शक्यता कमी आहे की प्रयत्न करतील, पण त्याला प्रयत्नाला सुद्धा या तीन पक्षांना जर म्हटलं, केवळ दोन पक्षाचं सरकार होऊ शकत नाही, तिघ जण एकत्र आले तर त्यांना हे जे जसं म्हणतात आमचं ठरलंय, तसं या तिघांना आमचं काय ठरलंय हे लोकांना सांगावं लागेल. मगाशी यांनी सांगितलं की राम मंदिराचा निकाल येणार आहे 4 दिवसांनी. राम मंदिराच्या मुद्द्यावरती शिवसेनेची भूमिका वेगळी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. त्यावेळेला काय करणार, सत्ता वाटप कसं करणार, राम मंदिर किंवा हिंदुत्वाचे प्रश्न कसे हे करणार, उकळणार कसे, अनेक गोष्टी, एनडीए मधनं बाहेर पडावं लागेल, त्याची तयारी करावी लागेल, हे सगळं आधी ठरवायला काही दिवस घालवावे लागतील आणि मग त्यांना दावा करावा लागेल. म्हणून
आता जरी यांनी विथड्रॉ केला असेल की आम्ही दावा करू शकत नाही, तरी इमिजिएट लगेच पर्याय तिथं उभा राहील असं मला वाटत नाही. पात्रुडकर सर, तुमच्याकडे माहितीये की आता जे सगळं सांगतायत, शक्यता ज्या वर्तवल्या जात आहेत, की अशा वेळेला जेव्हा मतदार जेव्हा मतदान करतो, किमान अपेक्षा असते की त्याची काळजीवाहू सरकार त्याला नको असतं, स्थिर सरकार, स्थैर्य हवं असतं, तरच राज्याचा विकास होऊ शकतो. आता समजा भाजप आणि राष्ट्रवादीचं जर का आलं सरकार, जे वेगवेगळी समीकरणं आहेत ती सांगते, जर का शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांचं आलं तरी सुद्धा अस्थिरता ही कायमच राहणार आहे. जरी महायुती म्हणजे शिवसेना भाजपचं जरी आलं तरी आत्ता जे काय आरोप वाकबाणचे सुटत आहेत त्याच्यावरही आपल्याला दिसतंय की त्याच्यातही स्थैर्य नसणार आहे. तर या संपूर्ण स्थितीकडे तुम्ही एक विश्लेषक पत्रकार म्हणून कसं बघताय? हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपण लोकांनी म्हणजे महाराष्ट्राने युतीला मतदान केलेलं आहे. या दोघांना मिळून त्यांनी महायुतीकडे, जसं शरद पवारांनी सांगितलं, त्याच्या 2-3 वेळा पत्रकारांपासून सांगितलं की पूर्णपणे कौल हा सेना भाजप युतीला दिलेला आहे. त्यामुळे आता त्या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं असाच त्याचा अर्थ होतो. आता त्या दोघांमध्ये अनेक कारणांमुळे वाद आहेत, तंटा आहेत, चर्चा आहे. एक जी आपण शक्यता वर्तवलेली आहे की भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादीकडनं पाठिंबा, बाहेरून पाठिंबा घेणं आणि सरकार बनणं. आता त्याच्यामध्ये कसा घोळ आहे की जी साताऱ्याची सभा गाजली शरद पवारांची, ही पावसामध्ये भर पावसामध्ये उजळून सोशल मीडियावर प्रचंड फिरलं आणि अख्खा तरुण शरद पवारांच्या मागे गेला आणि आपण ती संख्याबळ वाढवलं वगैरे, अनेक बाकी सगळ्या पार्श्वभूमी माहिती आहे. म्हणजे अमित शहा आले, मोदी आले महाराष्ट्रामध्ये, त्यांनी पवारांच्या विरोधामध्ये सगळ्या सभा घेतल्या. पवारांनी ज्या सभा घेतल्या त्या सगळ्या अमित शहा मी दिल्ली पुढे झुकणार नाही वगैरे वगैरे असे अनेक मुद्दे त्यांचे होते. हे पवार आणि मोदी अशी थेट अगदी लढाई आपण निवडणुकीमध्ये बघितलेली आहे, मतमतांतर बघितलेले, विरोध बघितलेला आहे. त्यामुळे हे दोघं जण एकत्र आले सरकार बनलं तर लोकांचा खूप, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी असं चित्र दिसेल की अरेच्या आपण ज्यांच्या विरोधामध्ये मतदान केलं तेच यांना सपोर्ट करत आहेत. एक चुकीचा संदेश राजकारणामधला जाऊ शकतो असं एक शक्यता आहे. दुसरी गोष्ट अशी की जसं आता मुद्दा खांडेकर सरांनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो विचारधारेचा आहे. जर शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी जर एकत्र आले आणि काँग्रेसने जर पाठिंबा दिला तर सगळ्यात मोठा प्रश्न येणार तो विचारधारेचा प्रश्न येणार, ज्याच्यावर दोन उजव्या आणि ज्याला म्हणतो आपण असे सर्वधर्म समभावाची एक विचारधारा आहे, जी काँग्रेस आणि भाजप दोन समांतर जाणारे विचारधारा आहे, त्या जर एकमेकांना सपोर्टिंग केल्या तर तोही लोकांचा कदाचित विश्वासघात होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तीही शक्यता फार कमी दिसते. अर्थात जसं कोठेकरांनी सांगितलं की राजकारणामध्ये कुठल्याही शक्यता अशक्यता होऊ शकतात, शत्रू नसतो आपल्याकडे. पण महाराष्ट्रामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी चित्र अजून तरी झालेली की पळवापळवी मारामाऱ्या लपून ठेवणं अजून तरी झालेलं नाही, होऊ शकतं. अर्थात महाराष्ट्रामध्ये आता चित्र असं झालेलं आहे, अशा काठावर आहोत आपण, की कुठलंही चित्र निर्माण होऊ शकतं. परंतु लोकांचा विश्वास गमावून जर चित्र निर्माण झालं आणि जर सत्तेवर आले तर ते फार काळ टिकेल असं वाटत नाही, कारण कुठेतरी त्याच्यामध्ये कटुता येऊ शकते पुढच्या काळामध्ये. आपल्यासोबत दूरध्वनीवरती पद्मश्री प्रतापसिंह जाधव आहेत, अध्यक्ष आणि मुख्य संपादक पुढारी. जाधव सर, महाचर्चामध्ये तुमचं स्वागत करते. आत्ताचे जे अपडेट्स येत आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय, आणि एक पत्रकार विश्लेषक म्हणून तुम्ही राज्य कुठल्या स्थितीनं कुठल्या दिशेनं जात आहे असं सांगू शकता? मला तर असं वाटतं की महाराष्ट्रात ही अतिवेळ यायला नको होती, कारण आता जी तुम्ही कदाचित यांची मुलाखत ऐकली असेल मुख्यमंत्र्यांची, तर त्यांनी आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणूनच ते काम पाहणार, तर कुठलीही सगळी कामं तशीच राहणार. आणि आज आता शिवसेनेकडे पर्याय राहतो तो राष्ट्रवादीवर ते अवलंबून आहेत, कारण आता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते आमच्यावर चर्चाच करायला तयार नाहीये, आम्ही माझा स्वतःचा फोन घेत नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर आता त्यांना राष्ट्रवादीकडे जावं लागेल. राष्ट्रवादीकडे आता संजय राऊत भेटून आलेत. प्रश्न असा निर्माण होतो की काँग्रेसनी, म्हणजे ज्यावेळा शरद पवार साहेब सोनियाजींना भेटले त्यावेळेस सोनियाजींनी स्पष्ट शब्दात आपण त्याला तयार नाही आहोत असं सांगितलेलं आहे, कारण दोघांचीही, काँग्रेस आणि भाजप किंवा शिवसेना, यांची आयडियॉलॉजी, यांची तत्व एकमेकाशी जुळत नाहीयेत. हिंदुत्वाचा मुद्दा यांचा आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमीच्या प्रश्नाचा निर्णय लागला तर त्यावेळा हे काय भूमिका घेणार? तर त्यामुळं मला तर असं वाटतं की या महायुतीला, म्हणजे आणि शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की तुम्ही एनडीए मधून पहिल्यांदा बाहेर पडा, मग आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. तर त्यामुळे एनडीए मधून त्यांनी बाहेर पडायला पाहिजे.
मी शरद पवारांच्या बाबतीत म्हणजे आता माझी वृत्तपत्रातली 1969 साली मी पुढारीची सूत्र हातात घेतली, आता 50 वर्षे मी संपादक म्हणून काम बघतो. मला हे माहिती आहे की शरद पवार जे बोलतात ते बरोबर त्याच्या उलट करतात. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मी राजकारणात 3 पवार बघितलेले आहेत माझ्या राजकीय याच्यामध्ये. एक कामगार नेते किशोर पवार, दुसरे राजकीय नेते तुषार पवार, आणि तिसरे आत्ताचे असलेले आपले हुशार म्हणजे शरद पवार. तर ते इतके हुशार आहेत की त्यांच्या मनात कुणालाच काही कळत नाही. त्यामुळं ते शिवसेनेला किती खेळवत राहतील हे सांगता येणार नाहीये. आणि काँग्रेस नसताना शिवसेनेला पाठिंबा फक्त राष्ट्रवादी देऊन शिवसेना बहुमत सिद्ध करू शकत नाहीये. त्यामुळं आज जी राज्याची खरी म्हणजे परिस्थिती आज जर आपण पाहता, आपण तुमच्या चॅनलवर सारखं दाखवता किंवा आम्ही वृत्तपत्रात लिहितो की या अवकाळी पावसामुळं नंतर वादळामुळं पिकांचं नुकसान किती झालेलं आहे, तर राज्यांची जबाबदारी काय आहे. तर मला तर असं एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून वाटतं की हा जो चाललेला खेळ खंडोबा मी या शब्दात म्हणतो, हा थांबवावा. आणि जनतेनं तुम्हाला जो मॅन्डेट दिलेला आहे, जनतेनं मॅन्डेट दिलेला आहे का, तुम्ही एकत्र निवडणूक लढवली. 2014ची गोष्ट वेगळी होती, त्यावेळेला तुम्ही वेगळी लढवली होती, पण आता तुम्ही एकत्र महायुती म्हणून लढवली. तर तुम्हाला महायुती बरोबर जायला हवं. तर इतर आणि राष्ट्रवादीचं शरद पवार साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला जनतेनं जर मॅन्डेट दिलेला आहे विरोधी पक्षात बसण्याचा, तर तो आम्ही विरोधी पक्षाचं काम चांगलं करू. काँग्रेसची तीच भूमिका आहे. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आता मला तर असं वाटतं की राज्यपाल कोश्यारींच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. हे काळजीवाहू सरकार म्हणून हे राहील आणि नंतर ते खरं म्हणजे परत त्यांना मुख्यमंत्र्यांनाच सगळ्यात मोठा पक्ष म्हणून फडणवीसांनाच बोलावं लागेल. त्यांना ते जर त्यांनी सांगितलं की त्यांनी बहुमत सिद्ध करू शकले नाही तर सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून ते शिवसेनेला बोलवतील. पण शिवसेनेला जर परत बहुमत सिद्ध करता आलं नाही तर राष्ट्रपती राजवटीशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण म्हणजे एकंदरीत आत्ताची जी स्थिती आहे, तुम्ही आता सांगितलं की शरद पवारांचा कसा रोल असणार आहे किंवा त्यांच्या शब्दावरती किती विश्वास ठेवायचा, म्हणजे मग आत्ता या आज घडीला जर का शिवसेनेनं थोडंसं नमतं घेतलं तरच हा तिढा सुटण्याची शक्यता वाटते आणि तसं होऊ शकेल का? अगदी. मला म्हणजे माझं तर तुमच्या चॅनल मार्फत शिवसेनेला, कारण माझे आणि बाळासाहेबांचे संबंध इतक्या वर्षाचे होते, माझे आणि माझे वडील गगो जाधव त्यांचे आणि प्रबोधनकर ठाकरे यांचे संबंध होते, तर माझं जर उद्धवजीना उलट सांगणं आहे की तुमची काय चर्चा झाली होती हे मला माहीत नाही. कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 2.5 वर्षाची मुख्यमंत्रीपद देणं ही चर्चा कधीच झालेली नव्हती. तर माझं मत असं आहे की तुम्ही एकत्र बसून चर्चा करा. चर्चेची दारं बंद केली तर मग प्रश्न सुटणार नाहीये. चर्चेतून प्रश्न सुटेल आणि त्यांनीच हा प्रश्न सोडवायचा आहे. आता 6 वाजता परत उद्धवजींची प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु मला असं वाटतं मीडियाकडे सारखं जाऊन हा प्रश्न सुटणार नाहीये. मीडियाला काय, आपल्याला बातम्या पाहिजे असतात. म्हणजे शेवटी आपण काय बघतो की आपल्याला न्यूज हवी असती, जी काहीतरी घटना घडणारी पाहिजे असती, तर त्यामुळं आपण त्या न्यूजच्या दृष्टीनं मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, बघत असतं. परंतु आपल्याला या दोन्ही पक्षांनी म्हणजे भाजप तर त्यांनी सांगितलं स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी, तर उद्धवजींनी आणि त्यांनी एकत्र बसून किंवा त्यांना पाहिजे असेल अमित शहाजी यावे तर त्यांनाही बोलावं आणि त्यातून हा प्रश्न सोडवावा. आणि म्हणजे महाराष्ट्राला परत राष्ट्रपती राजवटीकडे आणि त्यानंतर जर खरोखरच स्थिर सरकार जर देऊ शकले नाही तर परत फेर निवडणुकीकडे जाण्याची पाळी येऊ नये असं एक संपादक या नात्यानं माझं म्हणणं आहे. बरोबर जाधव सर, आता तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सगळ्यांना म्हणजे सुज्ञ नेते मंडळी आहेत शिवसेना आणि भाजपाची, की त्यांना तुम्ही जी विनंती केली, शिवसेनेला जी विनंती केली की थोडंसं नमतं घ्या तरच राज्याचं भलं होईल, त्याच्याकडे आपण वळणारच आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाधव सर, तुम्ही 1969 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. 2 दिवसांपूर्वी तुमचा 75वा वाढदिवस झाला. 75 निमित्त सह्याद्री वाहिनीच्या संपूर्ण टीमतर्फे इथं उपस्थित मान्यवर मंडळींतर्फे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते.
खांडेकर सर तुम्हाला काही बोलायचं बाळासाहेब मला एक जरा मुद्दा वेगळा मांडायचा आहे हो हा की तुम्ही म्हणालात शिवसेनेनं नमतं घ्यावं हा भाजपने का नमत घेऊ नाही माझा मुद्दा आहे भाजपने का नमत घेऊ नये भाजप हा मोठा भाऊ आहे ना जरा माझं ऐकून घ्या जरा ऐकून तर घ्या ना माझं जर भाजप मुफ्ती महम्मदच्या पुढे जम्मू काश्मीरमध्ये नमत घेते 3 वर्ष तिला मुख्यमंत्रीपद देते भाजप मायावतीच्या पुढे नमत घेते तिला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देते बाकीची सुद्धा मला अशी खूप उदाहरणं देता येतील मग शिवसेना हा भाजपचा ओरिजिनल आहे ना 30 वर्षापासूनचा पहिला साथीदार आहे युतीतला पक्ष आहे मग शिवसेनेबद्दल भाजप अशी अडिंग भूमिका हटवादी भूमिका कठोर भूमिका का घेते हेच मला कळत नाही नाही मी सांगतो मला म्हणजे माझं म्हणणं मी फक्त शिवसेनेला म्हणत नाही माझं म्हणणं असं की या दोघ म्हणजे मी आता म्हटलं बघा की मुख्यमंत्री असू म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये की उद्धव ठाकरे फोनच घेत नाही तर त्यामुळं असं होऊ नये असं माझं म्हणणं की त्यांनी फोन घ्यावा जर मुख्यमंत्र्यांनी आणि ते म्हटले रिकॉल करत नाहीत परत फोन नाही मग बाळासाहेब अशी पाळी आली का फोन घेत नाहीत हे मला सांगा ना अशी पाळी आली का खरं दोघंही एका स्टेजवर बसतात दोघंही एकमेकांची कानामध्ये बोलतात दोघंही हसतात आमचं ठरलंय म्हटल्यानंतर दोघंही माना हलवतात मग ही पाळी का आली मोठा भाऊ आता जर का केंद्रात आणि राज्यात जर का भाजप आहे तर भाजपाने थोडस एक पाऊल मागं नको का जायला सगळं शिवसेनेवर तुम्ही जे दोन उदाहरण सांगितली जरूर त्यांनी जावं परंतु म्हणजे यात दोघांनाही माझं हे सांगणं आहे की उद्धवजी असतील फडणवीस असतील देवेंद्र त्या दोघांनाही हे सांगणं आहे की दोघांनी एकत्र बसून हा प्रश्न सोडवावा परंतु आता जनतेला तुम्हाला सांगतो की आता व्हायरल देखील व्हायला लागलंय की बाहेर पाऊस आणि आत राऊत म्हणजे टीव्ही बैठकी राऊत आणि बाहेर पाऊस हे तर असं हे म्हणजे लोकांच्या चेष्टा व्हायला लागलेली आहे आता तर ते आता आपल्याला कोणत्याही परिस्थिती या दोन्ही पक्षांनी जो मँडेट जनतेने दिलेला आहे तर त्या मँडेट प्रमाणे त्यांनी एकत्र बसावं कोण कुणाकडे जावं आणि तुम्ही म्हणता तसं माझं अजिबात हे नाही आहे की उलट भाजपनं दोन पावलं पुढे जाऊन समजा जर त्यांना ते मागता येत ना 2.5 वर्षे आणि जर त्यांची चर्चा झाली असेल तर द्यावं त्यांना 2.5 वर्षे मुख्यमंत्री पद परंतु एकत्र येऊन ह्या हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात नाहीतर मला तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे कुमारस्वामींची परिस्थिती झाली कर्नाटकामध्ये तशी ही तात्पुरती काही जर ह्यांनी व्यवस्था केली तर कुमारस्वामींची परिस्थिती झाली तशी उद्या व्हायला नको या दृष्टिकोनातून मला असं वाटतं समविचारी पक्षांनी एकत्र राहणं केव्हाही चांगलं बरोबर जाधव सर अगदी जाता जाता एक शेवटचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा होता की जे ठरलंय तेच हवंय याच्यावरती जे उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना जे ठाम आहे असंही म्हटलं जातं त्यांच्याकडनं की अमित शहानी असं वक्तव्य दिलेलं होतं किंवा असं प्रॉमिस दिलेलं होतं मग केंद्राने आता अचानक राज्यात सगळे पेच प्रसंग तुम्ही सोडवा असं जे म्हटलेलं आहे मग तुम्हाला असं वाटतं का एक गाढे अभ्यासक म्हणून की अमित शहानी हा सगळा पेच प्रसंग राज्यात येऊन म्हणजे महाराष्ट्रात येऊन सोडवला तरच काही शक्यता आहे महायुतीचं सरकार बनू शकेल मला वाटतं की अमित शहा जर आले तर किंवा अगदी म्हणजे ज्यांचे संबंध मातोश्रीशी चांगले आहेत असे अगदी गडकरी आले पूर्वी गोपीनाथ मुंडेंचे चांगले संबंध होते तर ज्यांचा मातोश्रीशी संबंध चांगले आहेत असे जर मध्यस्थी घातले तर निश्चित हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं आणि मी अजूनही एक पत्रकार आणि एवढ्या वर्षाचा अनुभव म्हणून सांगतो की जे मुख्यमंत्री आता म्हटले कदाचित उद्या आपल्याला काही दिवसामध्ये हेही होईल काळजीवाहू सरकार चालू असताना त्यावेळेला त्यांचं 2.5-2.5 वर्षे ठरेल आणि एकत्र येतील परंतु सरकार हे फॉर्म होणार आणि फेरनिवडणूक होणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर जाधव सर जाता जाता एक छोटीशी विनंती करायची आहे की तुम्ही एक पद्मश्री आहात खूप मोठं व्यक्तिमत्व आहे तुमच्या पुढाकारानं जर का या दोन पक्षांमधले समविचारी पक्षांमधला जर का पेज जो आहे जी आडमुठी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याच्याकरता तुम्ही पुढाकार घेतलात तर जनहितार्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या साठी हा खूप मोठा निर्णय होऊ शकेल आणि विकासासाठी देखील मोठं पाऊल होऊ शकेल ही छोटीशी विनंती मी सह्याद्री वाहिनीतर्फे करते खूप खूप धन्यवाद तुम्ही दूरध्वनीवरनं या महाचर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल कोठेकर सर तुमच्याकडे येते आत्ता जाधव सरांनी जे मुद्दे मांडलेले आहेत एकंदरीतच केंद्राने अचानक हा जो पेच प्रसंग निर्माण झालेला होता त्यांनी अचानक सांगितलं की हा जो पेच प्रसंग आहे हा जो कोंडी झालेली आहे तुम्ही राज्य पातळीवरतीच सोडवा
आता तुम्हाला असं वाटतं का की अमित शहा येतील इकडे आणि काहीतरी यातनं मार्ग निघू शकेल? जसं जाधव साहेब म्हणाले किंवा खांडेकर साहेब पण म्हणाले की कोणी माघार घ्यायची, तर आता दोन्ही पक्षांनी एकतर अडून राहू नये, राजकारणात सगळं शक्य असतं मी मागाशीच म्हटलं, तर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसावं, जी काही चर्चा तुमची झाली आहे त्याच्यावरती पुन्हा चर्चा करावी, याच्यामध्ये थोडंसं उणंधुणं होऊ शकेल, म्हणजे एखाद्याचा सत्तेचा वाटा जो आधी ठरला असेल तो त्याला मिळणार नाही, एखादं मंत्रीपद म्हणजे पोर्टफोलिओ खाते ज्याला म्हणतो आपण तो मिळणार नाही, पण जर राज्याच्या भरासाठी, कारण एरबी ही लोक मंचावरून राज्याच्या विकासाच्या गप्पा मारतात, मंचावरून सगळं सांगतात आम्हाला महाराष्ट्र राज्याचा हा देशामध्ये नंबर वन क्रमांक एकचा राज्य करायचं आहे, महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं आहे, म्हणजे एकूण भाजपा सत्तेवर आल्यानंतर मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र करायला लागले, मग जर मेक इन महाराष्ट्र म्हणजे हा जर महाराष्ट्र घडवायचा असेल तर मग हा पुढाकार घेऊ नये, आणि जे अमित शहा युती करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते मातोश्रीवर दाखल झाले, कारण त्या अमित शहाला आपण मागच्या निवडणुका बघितल्यास मी वारंवार जाणीवपूर्वक मागच्या निवडणुकीचा संदर्भ याच्यासाठी देतो, यांनी तर म्हणजे आपण जाहीर सभेत बोलत पण नाही पण यांनी तर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांचे बाप काढले होते मागच्या निवडणुकीत, तरी अमित शहा आलेच होते ना, म्हणजे तेव्हा भाजपाला गरज होती की आपल्या बरोबर प्रादेशिक पक्ष सोबत राहायला पाहिजे, भाजपाबाबत असा एक होरा आहे देशभरामध्ये की भाजपाला मधल्या काळामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणजे छोटे पक्ष संपवायचे आणि शत प्रतिशत भाजपा करायचं, पण ते होताना दिसलं नाही, त्यामुळे त्यांनी परत पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांबरोबर जुळवून घेण्याची भूमिका घेतली, त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेबरोबर पुन्हा युती केली, पण निवडणुकीपूर्वी जर अमित शहा उद्धव ठाकरेंची जर चर्चा करतात तर जो काही पेच झाला असेल, शिवसेना आडमोठी भूमिका घेते हे आपल्याला दिसतंय, पण जी आडमोठी भूमिका घेते त्या राज्याच्या भल्यासाठी देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते म्हणून नितीन गडकरी अमित शहा यांनी एकत्र बसायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं की ते माझा फोनही घेत नाहीये तर अशा वेळेला अमित शहानी जर दूरध्वनीवरून जरी सुरुवातीला चर्चा केली आणि आपण एकूण बसूया किंवा राज्यातले नेते बसा, जे काही तुमचं ठरतंय ते आम्हाला केंद्रात सांगा मग आम्ही त्याच्यावरती चर्चा करू, म्हणजे निवडणुकीच्या शेवटच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी व्यासपीठावरून सांगतात उद्धव ठाकरे मेरा छोटा भाई आहे, हट्ट करतोय मान्य, किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या खूप जास्त आहेत, आमच्या आम्ही पूर्ण करू शकत नाही, राजकारणात आम्ही एवढा वाटा देणार नाही, हे सगळं मान्य, पण ते असताना जर मग अमित शहा मध्यस्थी का करत नाहीये? बरोबर, समस्त महाराष्ट्रीय जनता जी आहे त्यांची देखील हीच किमान अपेक्षा आहे की हा जो सत्ता संघर्ष, हा जो सत्तेची साठमारी आहे, हा ही कोंडी आहे ती फुटायला हवी. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, कुठे जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय पुन्हा एकदा सांगते, राजकीय घडामोडी एक दृष्टिक्षेप. आपण थेट दूरध्वनीवरती जाऊया दिलीप सपाटे यांच्याकडे. सपाटे सर, आता पत्रकार परिषद झालेली होती, त्यातले महत्वाचे मुद्दे काही अपडेट आहे का? नाही, आता म्हणजे आपली मगाशी चर्चा झाली त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि राज्यामध्ये आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहे. आता हा सत्ता स्थापनेचा घोळ किती दिवस चालतो हे काय आता सांगता येणार नाही. यातली आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी शेवटी आम्ही युतीची दारं काय बंद केलेली नाहीये असं सांगून चर्चेला उभा असल्याचा एक संकेत दिलेले आहेत. त्याशिवाय त्यांनी असं सांगितलंय की बाबा शिवसेनेने जर आमच्या जे खंत आहे की त्यांनी मोदींवरती होणारी टीका, शिवसेनेकडून राज्य सरकार किंवा केंद्र सरकारवर होणारी टीका, ही जर खंत त्यांनी दूर केली तर अजूनही चर्चा करता येईल. त्यामुळे त्यांनी युती सध्या म्हणजे युतीमध्ये पुन्हा जुळणं कठीण वाटत असलं तरी त्यांनी शक्यता किंवा सर्व काही संपलं नाही असे एक संकेत दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर संजय राऊत यांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या असल्या तरी पुढचा येणारा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल हे पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका मांडली, काही तो ठरणार तो आता मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची जी प्रमुख मागणी आहे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद ही फेटाळून आधीच फेटाळलेली आहे. त्यामुळे मूळ जो मुद्दा किंवा एक प्रमुख मुद्दा होता त्यावरती दोन अवघड दिसतंय. त्यामुळे हा सत्ता स्थापने घोळ हा पुढे
अजून चालू राहील असं आताचं तरी चित्र. जी, खूप खूप धन्यवाद सपाटे सर माहिती दिल्याबद्दल. पात्रुडकर सर तुमच्याकडे येते, आता त्यांनी जो पत्रकार परिषदेतला मुद्दा सांगितला, युतीची दारं बंद नाही आहेत, अजूनही चर्चेला वाव आहे, मात्र दुसरीकडे अडीच अडीच वर्षाचा असा काही निर्णय झालाच नव्हता असंही म्हटलंय, म्हणजे ते द्व्यर्थी आहे. याच्याकडे तुम्ही कसं बघताय, हा घोळ किती दिवस चालू राहायला राहील? महाराष्ट्रातल्या लोकांना एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की खोटं कोण बोलतंय. याच्यामध्ये आपण समजून घ्यायला पाहिजे की एक तर बंद दारावर चर्चा झाली होती, कोण कोणाची त्यांच्या एकमेकांशी चर्चा झाली, ती बाहेर काय माहित नाही, दाराबाहेर काय कोणालाच माहित नाही, कोणीतरी खोटं बोलतं. मी एक तर अगदी थेट नाव घ्यायचं म्हणजे उद्धव ठाकरे जी असतील, अमित शहाजी असतील, देवेंद्र फडणवीसजी असतील, ज्या यांच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या आहेत त्यातलं एक कोणीतरी एक नाकारताय किंवा एकाचं म्हणणं आहे की तुम्ही असे बोलला तर तुम्ही असे बोललेलं नाही आहात. म्हणजे एक तर महाराष्ट्राच्या लोकांना हे हवे, तुमच्यात जे काही ठरलंय ते काय ठरलंय हे नक्की लोकांना नेमकं पाहिजे आहे, ती गोष्ट बाहेर येण्याची गरज आहे. हा एक मुद्दा आहे. जसं आपण आत्ताची चर्चा झाली त्या लाईनअप मी सांगतोय फक्त मी तुम्हाला की जर राष्ट्रवादींनी उद्या भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला तर तो सगळ्यात मोठा लॉस होईल तो शिवसेनेचा होणार आहे. कारण राष्ट्रवादी थेट एकतर सत्तेच्या बाजूला जाईल आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्या जी शिवसेना पवारांच्या आधारे पवारांकडे जाऊन सातत्याने राजकारण करते आहे तो फटका शिवसेनेला बसू शकतो, त्यांना विरोधी पक्षांमध्ये बसावं लागेल. शिवसेना आणि काँग्रेस हे समोरच्या बाकावर असतील आणि भाजपाच्या बाजूला राष्ट्रवादी असू शकेल, म्हणजे हे चित्र तर आणखीन गंभीर असू शकेल. म्हणजे मग एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून जेव्हा शरद पवार राजकारण म्हणून खेळतात त्याच्याकडे बघतात, त्याच्यामध्ये बळी शिवसेना जाण्याची शक्यता आहे, ते परवडेल का शिवसेनेला? हाही मुद्दा आहे. पण हे समजून घेण्याच्या बदलते जी वळणं आहेत, ज्या पद्धतीने आपण वळतो आहोत राजकारणामध्ये, ते अतिशय धोकादायक वळण शिवसेनेसाठी असू शकतं. त्यामुळे आता जे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही युतीची दार बंद केलेली नाही, ती कदाचित शिवसेनेला असलेला संदेश असू शकतो की तुम्ही पुन्हा एकदा चर्चेला या किंवा माझा फोन तरी उचला, आपण चर्चा करू आणि संवादाची दारं खुली करू. खांडेकर सर तुमच्याकडे येते की एकंदरीतच हा जो सत्ता संघर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला मदतीची गरज आहे, ऊस हंगामाच्यासाठी मंत्री समितीची बैठक होत नाही, असे अनेक क्षेत्रामधले महत्वाचे प्रशासकीय स्तरावरचे निर्णय जे आहेत त्यांना आडकाठी येते का? तर ह्या सत्तेची साठमारी सुरू आहे किंवा आता जर का काळजीवाहू सरकार आलं तरी सुद्धा हेच प्रश्न उपस्थित होणार आहेत, तर याच्यावरती तुम्ही कसा प्रकाश टाकाल? नाही, याच्यामध्ये जनतेचं मोठं नुकसान होत आहे. ब्युरोक्रसी काम करत नाही, कर्मचारी फायली हलवत नाहीत, कोणी ब्युरोक्रसीचे लोक निर्णय घेत नाहीत, कारण त्यांना आदेश देणारे सरकारच अस्तित्वात नाहीये. आणि काळजीवाहू मुख्यमंत्री असले तरी आता त्यांच्या यायला सगळ्या मर्यादा पडलेल्या आहेत. पूर्णपणे राज्यामध्ये अस्थिरता आहे, त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मदत असो, इवन कर्मचाऱ्यांचे पगार असोत, हे सुद्धा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बारीक सारीक, की दैनंदिन कामामध्ये सुद्धा रुटीन निर्णय घेणं सुद्धा फटाफट होत नाही. एरवी सरकार असताना सुद्धा बाबू लोक कसे मंत्रालयात काम करतात आपण बघतो, सगळ्यांचा नकारात्मक अप्रोच असतो, फायली पडत असतात कायम, म्हणजे सरकारी काम आणि 6 महिने थांब ही तर म्हण सगळ्यांना पाठ झालेली आहे, आणि आता सरकारच नाही, म्हणजे काय अवस्था झाली. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील जनता या अस्थिरतेमुळे वेठीला धरलेली गेली आहे. 15 दिवस असं चित्र आहे आणि पुढे आणखीन किती दिवस राहील हे मला वाटत सांगता येत नाही. आणि दुसरा एक तुम्ही राष्ट्रवादीचा मुद्दा काढताय, माझा लाईक अनुभव आतापर्यंतचा पत्रकारितेचा लक्षात घेता शरद पवार भाजप बरोबर या क्षणाला जातील असं मला मुळीच वाटत नाही. त्यांच्या विरुद्ध ईडीचा गुन्हा दाखल झालेला आहे, अजित पवारांवर ऑलरेडी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्हचा गुन्हा झालेला आहे, आणि जेवढे संचालक आहेत 77 संचालक त्यातले बहुतांशी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, हे सगळे पवारांचे आणि पक्षातील सहकारी आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीचं नोटीस गेलेले आहे, छगन भुजबळ हे 2.5 वर्ष जेलमध्ये जाऊन आलेले आहेत, आणि मोदी आणि शहा हे पवारांच्या विरुद्ध इथं 10-10, 20-20 सभा महाराष्ट्रामध्ये घेतात, त्यांचा खांदा उदयनराजे छत्रपतींचा वंशज असलेला माणूस आपल्याकडे काढून घेतात आणि प्रतिज्ञा करून शरद पवार हे त्यांना पराभूत करतात. असं वातावरण असताना राष्ट्रवादी काँग्रेस 2014 ची चूक आत्ता करणार नाही असं मला वाटतं. अच्छा, कोठेकर सर तुमच्याकडे येते, आणखीन एक मुद्दा, एक कंगोरा त्याला असा आहे की शिवसेनेबद्दल बोलायचं झालं, महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ती जर का डोळ्यासमोर ठेवली तर आत्ता शिवसेनेनं कशाप्रकारे सावध पावलं उचलण्याची गरज आहे, काय सांगणार? शिवसेनेची अवस्था नेहमीच अशी राहिली की त्यांना सावध पावलंच टाकावी लागतात, हे दुर्दैव आहे. कारण एवढा मोठा महाराष्ट्राचा आवाज म्हणून त्यांची जी जो बाळासाहेब ठाकरेंकडे आपण पाहतो ते गेल्यानंतर शिवसेनेचा तेवढा मोठा आवाज राहिलेला नाहीये. नेहमीच शिवसेनेचं राजकारण हे मुंबई महानगरपालिकेच्या अवतीभोवती फिरत राहिलं. याचं प्रमुख कारण म्हणजे ही जरी महानगरपालिका असली तरी त्याचं जे अर्थकारण आहे ते महाराष्ट्राच्या राज्याच्या अर्थकारणा इतपत आहे, म्हणजेच ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवावी हा नेहमी शिवसेनेचा प्रयत्न असतो. राहता राहिला प्रश्न की आता जरी सत्तेचं गणित त्यांचं जर बिघड
घडलं तर मागच्याच निवडणुकीमध्ये अर्थात महानगरपालिकेच्या निवडणुकीला अजून 2.5 वर्षांचा काळ आहे, पण मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये भाजपाने ज्या पद्धतीने मुसंडी मारली आहे ती जर आपण लक्षात घेतली तर शिवसेनेच्या हातात सत्ता टिकेल का हेही पाहावं लागेल. पण हा धोका फक्त भाजपासोबत किंवा भाजपा विरोधात राहून होणार नाही, तो हा कायमचा धोका आहे. कारण याच भाजपाने मागच्या वेळेला सत्तेत बसलेले असतानाही भाजपाच्या वरचढ कामगिरी करत आपले आमदार नगरसेवक हे वाढवले. म्हणजे याही वेळेला भाजपा तो प्रयत्न करणार. भाजपाचा जो एक नारा असतो 100%, त्याच्यासाठी भाजपा नेहमीच क्रियाशील असते. ती फक्त निवडणुकीपुरती नसते, 100% पक्ष वाढवणे हे भाजपाचं दैनंदिन काम असतं. आणि त्या पद्धतीने ते आपण जर पाहिलं म्हणजे मोदींची पहिल्यांदा आलेली सत्ता, 14 आलेली सत्ता, 19 आलेली सत्ता, हा त्याचाच परिपाक आहे की भाजपा 100% भाजपा करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते, त्यांची जी रणनीती आहे ती अत्यंत अचूक आणि व्यवस्थित ठरते आणि नियोजनबद्ध कार्यक्रम त्यांचा ठरलेला असतो. आत्ता महाराष्ट्रामध्येही त्यांचा नियोजनबद्ध कार्यक्रम ठरला होता. फक्त मी म्हणेन की हे जे निकाल आले ते खूप चांगले निकाल आले. प्रत्येक पक्षाला आपण कुठे आहोत, कारण शेवटी आपण प्रत्येक पक्षाला त्यांनी जमिनीवर सामान्य माणसं आहोत ती एका दिवसापुरती मतदार राजा असतो, पण हा राजा तुम्हाला कुठे आणून ठेवतो हे दाखवणारे निकाल आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमधले जर आपण बघितले तर यावर्षीचे जे निकाल आहेत ते अत्यंत सूचक आहेत, ज्याचा राजकारण्यांनी बोध घ्यावा. बरोबर. पात्रुडकर सर, आत्ता हे सगळं जे आपण बोलतोय म्हणजे खांडेकर सर म्हणाले की राष्ट्रवादी शिवसेनेसोबत भाजपसोबत जाणार नाही किंवा एकंदरीत त्याची वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत, आणि आत्ताच्या ज्या आग्रही भूमिका म्हणजे मुख्यमंत्र्यांची किंवा आता 6 वाजता उद्धव ठाकरे पण तीच आग्रही भूमिका घेतील, आडमोठ्या भूमिका घेतील, याच्यामध्ये तुम्ही एक पत्रकार म्हणून संपादक म्हणून काय बघताय, कसा मार्ग दिसतोय तुम्हाला याच्यातनं? नाही, आता खूप धूसर चित्र आहे, अत्यंत अंधुक चित्र आहे. राजकारण आपण एका मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अतिशय अशा वळणावर आहे आहोत की कोण कोणासोबत आहे, कोण कोणाच्या गळ्यात हात घालणार आहे, कोणाच्या हातात हात असेल हे सांगणं अत्यंत अनिश्चित आहे. कदाचित उद्धव ठाकरेंच्या पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये थोडं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे की कोण नक्की काय बोललं. कदाचित मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला ते उत्तर देणारच, अर्थात जे काही मुख्यमंत्री बोलले त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट होईल. आणि त्या भूमिकेनंतर कदाचित आणखी थोडं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे की राष्ट्रवादी काय भूमिका घेणार आणि काँग्रेस काय भूमिका घेणार, आणि त्याच्यावर बऱ्याच गोष्टी चित्र अवलंबून असेल. आता जाता जाता सगळ्यांना एकच प्रश्न विचारते, खांडेकर सर तुमच्यापासून सुरुवात करूया की एक गाढे अभ्यासक राजकीय क्षेत्रातले किंवा संपादक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं या घडीला काय व्हायला हवं, कोणी नमतं किंवा काय कशाची अपेक्षा आहे तुम्हाला? मला एकच अपेक्षा आहे, अमित शहांनी युती केलेली होती कारण लोकसभा निवडणुकीच्या आधी वर्षभर शिवसेनेनं आपल्या अधिवेशनामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिलेला होता. त्यानंतर अमित शहा हे मातोश्रीवर आले, शिवसेनेनं युतीचा प्रस्ताव दिलेला नव्हता. लोकसभेसाठी भाजपला प्रादेशिक पक्षांची युती पाहिजे होती, कारण कुठलाही नवीन रिस्क घ्यायला भाजप तयार नव्हतं. अमित शहांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. कोठेकर सर, अगदी थोडक्यात तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला हवं जनतेच्या भल्यासाठी, राज्याच्या भल्यासाठी सरकार यायला हवं? आणि याचं कारण एकमेव की शिवसेना भाजपाचं, याचं कारण एकमेव प्रमुख असं की मगाशीच आपल्या चर्चेमध्ये हा मुद्दा आला होता की ते निवडणुकीला सामोरे जाताना युती म्हणून दिली होती. हा जो जनमताचा कौल त्यांना आलेला आहे, 106 भाजप आणि 53 शिवसेना, हा त्यासाठीच आलेला आहे की तुम्ही एकत्र बसा आणि राज्य करा, आणि जर राज्याच्या भल्यासाठी या दोन्ही पक्षांनी त्यांचे जे काही इगो असतील ते सर्व बाजूला ठेवून ज्या काही अटीतटी झाल्या असतील त्या राज्यासाठी म्हणून, म्हणजे एरवी आपण म्हणतो की युद्धात आणि प्रेमात सगळ्याही शम्य असतं, जसं राजकारणात खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळेजण इथे आलात आणि राजकीय घडामोडीं एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि काय अपेक्षा आहेत त्या देखील सांगितल्या. एकंदरीतच समविचारी पक्षाने थोडस मागे पाऊल घेत राज्याच्या भल्यासाठी, जनतेच्या भल्यासाठी आणि जनतेनं मतदार राजाने जो कौल दिलेला आहे त्याचा थोडासा सन्मान राखत जर का काही कार्य केलं तर ते अपेक्षा आहे. किमान अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची हीच आहे की लवकरात लवकर त्यांना काळजीभाऊ सरकार नकोय, त्यांना स्थिर सरकार हवंय, लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं हीच अपेक्षा आहे. नेते मंडळींपर्यंत आमचा आवाज पोहोचेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आणि याबरोबरच महाचर्चा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करतोय.
आहे.